वास्तुकलेचा आवाका आपल्याला जर समजून घ्यायचा असेल आणि ती कशी न्याहाळायची हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला 6 कोट्यांच्या द्वारे वास्तुकलेकडे बघावं लागतं। कुठल्या आहे 6 कोटी? तर पहिली कोटी म्हणजे पर्यावरणीय किंवा आदिम वास्तुकला, दुसरी म्हणजे लोक वास्तुकला, तिसरी म्हणजे धर्मनिगडित वास्तुकला, चौथी गरजू वास्तुकला, पाचवी विकाऊ वास्तुकला आणि 6वी कला वास्तुकला। अशा 6 भिन्न प्रकारच्या कोटी आहेत। बर, या कोटी बघत असताना आपल्याला वास्तूचे घटकही बघावे लागतील। वास्तूचे घटक कुठले? तर प्राथमिक घटक म्हणजे जमीन, भिंत आणि छप्पर, त्याच्याच बरोबरीने येते ते खिडकी आणि दरवाजा, आणि दुय्यम अनेक घटक आहेत। यांच्याकडे जर आपण नीट नजर टाकली आणि तर त्यातलं आपल्याला सौंदर्य स्थळ कळायला मदत होते। आपण आता लोकवास्तुकलेकडे जरा जवळ जाऊन पाहूया। लोकवास्तुकलेची वैशिष्ट्य काय? तरी कुठल्या वास्तुशिल्पीने ती घडवलेली नसते, ती घडवलेली असते लोकांनी। स्वतःचं जे काही पारंपरिक ज्ञान आहे तेच इथे प्रतीत झालेलं दिसतं। जीवनविषयक मूल्य आणि तत्व यांचा इथे विस्तार केलेला दिसतो, ती जपलेली दिसतात। पुन्हा बांधकाम साहित्य म्हणजे दगड, माती, कवलं वगैरे यांना आपण एक काहीतरी आकार दिलेला आहे, मुद्दाम घडवलेला आहे आणि त्यातून ही वास्तू निर्माण केलेली आपल्याला दिसते। याच्यात सहभाग असतो तो कुंभार, गवंडी आणि सुतार यांचा अधिक सहभाग असतो असं आपल्याला सर्वत्र जगभर दिसतं। त्याचा चेहरा मोहरा एक असेल परंतु प्रत्येक वास्तूला स्वतःचं वैशिष्ट्य नक्की असेल असं आपल्याला याच्यात पाहायला मिळतं। कोकणातली गावं दऱ्यामधून वाहणाऱ्या खाऱ्या गोड्या नद्यांच्या काठी नारळी पोफळींच्या बागांनी गच्च वेढलेल्या परिसरात वसली आहेत। कोकणातली घरं देशावरच्या वाड्यांपेक्षा खूपच निराळी, मध्यभागी अंगण क्वचितच दिसतं, त्याऐवजी सर्वत्र खळी। उतरंडीवरील ही घरं बहिर्मुख असतात, खळ, ओसरी, पडवी, देवघर, माझघर, तसंच अडसरांची म्हणजेच नारळांची खोली। बागेचा पसाराच आवाढव्य, तो निवडायला, दळायला, रतांब्यांचा रस काढायला जागा लागते। ती घराच्या आसपास सर्वत्र उपलब्ध होते। भिंतीवरच बागकामाचं साहित्य लटकवता येतं, दोर, कुदळी, फावडी, शिड्या इत्यादी। घराच्या जोत्याचाही छान वापर केला जातो। माळ्यावर धान्याचं कोठार, त्याला जायला लाकडी कुरकुरणारा जिना, आदिम कलेपेक्षा लोकवास्तुकला अधिक व्यवस्थापित आणि नवे बांधकाम साहित्य राबवण्याला उत्सुक। कोकणातली जशी घरं आपण बघितली तशीच गोव्यातली आता बघूया। कोकण आणि गोवा मध्ये सुद्धा किती फरक आहे। एकाच प्रांतातली, जवळपास एकाच समुद्राच्या काठातली घरं, पण ह्याच्यात संस्कृतीचा भाग येतो। इथे हिंदू संस्कृती आणि ख्रिश्चन संस्कृती आणि दोन्ही हिंदू आणि ख्रिश्चन संस्कृतीचा गाभा, घराच्या रचनेचा गाभा एकच आहे असं आपल्याला नजरेला येईल। हे गोव्यामधील महामाया कामतांचं घर, पणजीतलं सर्वात जुनं घर, सुमारे 300-350 वर्षापूर्वी बांधलेलं। या घराची वैशिष्ट्य काय? घर सबंध बांधलेलं आहे चिराच्या दगडात, त्याच्यावर गिलावा केलेला आहे, चुना आणि चिराचा दगड। घराला दोन अंगणं आहेत, याला राज अंगणं म्हणतात।
त्या अंगणाभोवतालची सगळी जी जागा आहे त्याला चौकी म्हणायचं. आतल्या अंगणात तुळस आहे, त्याच्या शेजारी देवघर आहे, प्रशस्त देवघर आहे, हजार मंडळी जमू शकतात. त्याच्याच लागून स्वयंपाकघर, एकत्र कुटुंब पद्धतीत स्वयंपाकघर कशा पद्धतीचं असावं याचा आपल्याला उत्कृष्ट नमुना बघायला मिळेल. स्वयंपाकघरातच असलेली एक विहीर आहे ज्याचं पाणी अजूनही आपल्याला वापरता येतं. पणजी मधलं आर्किटेक्ट आर्मिनियू रिबेरियो यांचं घर. लोकवास्तुकलेचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला बघायचंय की प्रत्येक घरामध्ये परंपरा कशी जोखली जाते, त्याच्यात फेरफार कुठे केले जातात, कसे केले जातात, का केले जातात. आता हे गोव्यातलं जर एक घर म्हणून आपण जर बघितलं तर गोव्याच्या घराला काही घटक आहेत, ते म्हणजे कुठले? तर पहिला म्हणजे बालकाव. बालकाव म्हणजे पोर्च, जिथून आपण घराच्या आत शिरतो. आता प्रत्येक घराला हा बालकाव मिळणार. गोव्याच्या घरात आहेत मूळ तीन प्रकार. एक जर आपण धरला तर तो अंतर्मुख घर असतो, दुसरं घर असतं बहिर्मुख, आणि तिसरं दुमजली. याच्यातही पोट प्रकार आहेत, इंग्रजी अक्षर एच आय सी यू इत्यादी प्रमाणे सुद्धा घर तयार होतात. परंतु हे सगळे जे घटक आहेत, अवकाशाचे घटक आहेत आणि त्यांची उतरंड आहे, ती साधारण तशीच आपल्याला प्रत्येक घरात बघायला मिळते. आता नागरी वास्तूमध्ये हे दुमजली घर आहे, त्यामुळे इथे बालकाव नाही आहे, इथे बाल्कनी आहे. आत गेल्यावर झाल, झाल म्हणजे बसा उठायची खोली, मोठी खोली, किंवा काज दा जंतर म्हणजे जेवायची खोली. आता हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार. वास्तुकलेमध्ये, लोकवास्तुकलेमध्ये जे फेरफार केले जातात हे अगदी हळू केले जातात, खूप मोठ्या कालांतरानंतर त्याच्यात काहीतरी बदल होतो. एखादं छत जोडलं जातं, एखादा सज्जा जोडला जातो, खिडक्यांमध्ये फेरफार केले जातात. नवीन साहित्याचा वापर केला जातो इत्यादी. पण म्हणून एका संबंध समूहात किंवा संकुलात आपण जर इतर घरं पाहिली तर सगळ्यांचा चेहरा मोहरा जवळपास सारखा असतो. प्रत्येकाला मंगलोर टाईलचं छत मिळणार, बाहेर तेच बांधकाम मिळणार, परंतु त्यांची थोडीशी शैली बदललेली दिसते. म्हणून एका संबंध समूहामध्ये सगळ्यांना एक सार्वजनिकताही मिळते आणि वैयक्तिकताही मिळते. प्रत्येक घराचं वैशिष्ट्यही उठून दिसतं, ते त्यातल्या रंगामुळे, त्यातल्या पोटघटकामुळे आणि त्याचा पोतमुळे. हे लोकवास्तुकलेचं वैशिष्ट्य. वास्तुकलेच्या घटकांशी ओळख करून घेताना आपल्याला त्यांना न्याहाळावं लागतं, बघावं लागतं त्यांच्याकडे नीट. प्रत्येक घटक का बदललाय, कसा वेगळा आहे, त्याची खासियत काय आहे, ते बघितलं तरच आपल्याला त्याचं सौंदर्य कळणार आणि त्याचा अर्थ कळणार. रिबेरियोनच्या घरामध्ये पहिल्या मजल्याला सबंद लाकडी फ्लोरिंग केलेलं आहे, सबंद जमीन लाकडी आहे. तळ मजल्याची जमीन सिमेंटची केलेली आहे, ती सुद्धा पारंपरिक रीतीने लाल जमीन जी असते सिमेंटची तशी.
त्याची निगा राखावी लागते, त्याची काळजी घ्यावी लागते. वरती कोण चाललंय, कुठे चाललंय, सगळे आवाज आपल्याला कळतात घरात, त्यांनी सुद्धा एक प्रकारचा मूड येतो. तळपायाला त्याचा स्पर्श सुखदायक असतो, ही याची खासियत. कोकणातल्या विशेष करून गोव्यातल्या घरांची खासियत म्हणजे या खिडक्या. त्या खिडक्यात काय आहे बघा, या अभ्रकाच्या केलेल्या खिडक्या आहेत. याच्यातलं एक एक तावदान अभ्रकाच आहे, सगळं मिळून एक झडप तयार होते. इथून आपल्याला पाहिजे तेवढा प्रकाश मिळतो आणि वैयक्तिकता सांभाळली जाते. पण वारा हवाय आपल्याला, तेव्हा आपण हे हळूहळू उघडतो आणि समद समुद्रकाठचा वारा घरात शिरतो. त्या अभ्रकांची मांडणी सुद्धा कशी केली बघा, हे एकावर एक असे ठेवलेले आहे. सगळं जे पाणी पडेल ते खालती गळेल, नंतर खाली पाणपट्टी केली आहे, त्या पाणपट्टीवरून पाणी बाहेर जाईल. इतक्या बारकायाचा विचार प्रत्येक घटकाचं रचना करताना करावा लागतो, तेव्हा त्याच्यातनं ते सौंदर्य येतं. आता इथे उपयुक्तता आणि सौंदर्य यांचा मिलाफ झालेला आपल्याला दिसतो. आणि हे करत असताना आसपास मिळणारं जे काही बांधकाम साहित्य आहे, निसर्गात सापडणारं जे काही बांधकाम साहित्य आहे, त्याचा वापर लोकवास्तूकर फार चोखंदळपणे केला जातो. खिडकी हा जर एक वास्तू घटक आपण पाहिला तर त्याची रचना किती विविध पद्धतीने करता येते आणि त्याच्या मागची कारणं काय असू शकतात याचा विचार आपल्याला करता येईल. आता या खिडकीच्या जर आपण झडपा बघितल्या तर त्यातून किती किती वेगवेगळ्या गोष्टी साधता येतात ते बघा. आता ही एक लाकडी झडप आहे, हे आपण उघडतो, याने आपल्याला सुरक्षितता मिळते. ही आपण झडप उघडली, त्याच्या बाहेर काचेची तावदाने, प्रकाशाला खेळ खोलीचा बंद, हेही आपण उघडू शकतो. हवा खेळायला लागली खोली. या खिडकीची विभागणी दोन हिस्स्यात केलेली, खालचा हिस्सा उघडला तर याचा दरवाजा झाला. या जर जमिनीवर आपण बसणार असू आणि आपल्याला हवा आहे हवी आहे तर वरची खिडकी आपण बंद ठेवू शकतो आणि खालची झडप आपण उघडू शकतो, म्हणजे हवा येईल, प्रकाश येईल. तेव्हा या खिडकीमध्ये आपण तीन गोष्टी साधलेल्या पाहिल्या. या खिडकीचाच दरवाजा झालेला बघितला, हे याचं वैशिष्ट्य. बाल्कनी हा खरा दुय्यम घटक म्हणायला पाहिजे. बाल्कनी किंवा सज्जा, या घराचा जो सज्जा बनवला आहे हा लाकडात आणि लोखंडात. सध्या या घराचं संधरण चालू आहे, त्यामुळे आपण सबंध नवीन लाकूड वापरलेलं इथे पाहतो, पण हे जसं जुनं होतं तसंच हे वापरण्यात आलेलं आहे. सबंध ह्या मोहल्ल्यामध्ये सगळी घरं एका कुटुंबातली वाटतात, भावंडांसारखी. त्यांचा चेहरा मोहरा जवळपास सारखाच आहे, फरक कुठे होतो? कुणाच्या बाल्कनीचं रेलिंग वेगळं आहे, कुणाच्या घराचा रंग वेगळा आहे. आता पलीकडचीच बाल्कनी बघा, ती बाल्कनी एकदम वेगळी आहे, कुठे रंग वेगळा दिसतो. त्या बाल्कनी हे एलिमेंट, बाल्कनी हा घटक, हा जेव्हा आपण वास्तुकलेत वापरतो तो दोन अर्थी वापरतो. एकदा त्याचा वापर, त्याचा उपयोग बाहेर बसण्यासाठी, पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी, भिंती कोरड्या राहण्यासाठी, हा झाला त्याचा उपयोग. आणि दुसरा सौंदर्य आणण्यासाठी. गोव्यातून आपण देशाकडे येतो आणि मध्ये आहे सह्याद्री पर्वत. सह्याद्रीच्या पलीकडे लगेच सबंध वातावरण बदलतं आणि इथे आपण काय बघतो तर वाडा आर्किटेक्चर. वाडा हा वास्तू प्रकार, जिथे एक विशिष्ट शिस्तीने बांधलेले वाडे आणि अंतरांगणाचा मुबलक वापर. वाडा हा खास महाराष्ट्रातला वास्तू प्रकार, ही एक गृहरचना आहे. इतर प्रांतामध्ये
उत्तरेत किंवा गुजरातमध्ये आपल्याला हवेली किंवा गढी हे प्रकार मिळतात पाहायला, पण वाडा खास महाराष्ट्रातला। वाड्याची वैशिष्ट्य काय? तर खास म्हणजे अंतरांगण, म्हणजे वाड्याच्या मध्यभागी असलेलं अंगण, सगळ्या भिंती सगळीकडून बंद, छोट्या छोट्या गल्ल्या, प्रवेशद्वार रस्त्यावरनं कुठल्या तरी गल्लीतनं, आणि विशिष्ट पद्धतीने केलेली दालनांची मांडणी। हे एक अंगण झालं, त्याच्यानंतर व्हरांडा येणार, त्याच्यानंतर खोल्या येणार, दोन अंगणांच्या मधली जी भिंत आहे त्याच्यामध्ये जिने येणार, दोन खांबामध्ये 6 ते 8 फूट अंतर मिळणार, कारण एका तुळईची लांबी आपल्याला 6 ते 6.5 फूट मिळते, फार झालं तर 8 फूट। तेवढ्या 8 फुटाच्या तुळईला एवढा आकार साधारण आपल्याला काढता येतो। तेव्हा तुम्हाला ते सपोर्ट करण्यासाठी तीरशिल्पाची मांडणी, खांबांची मांडणी, खांबांच्या खालती त्याचं एक बेस तयार झालेला, आणि खांबांच्या वरती त्याचं कॅपिटल तयार झालेलं, असे आपल्याला संबंध एका खांबाचं स्वरूप बघायला मिळतं। हा आहे नाशिक मधला क्षत्रियांचा वाडा, आता याचं कारखान्यात स्वरूप तयार झालेलं आहे। एक अंतरांगण असेल त्याच्यापेक्षा अधिक असलेल्या वाड्यांच्या मध्ये पहिल्या अंतरांगणाचा वापर औपचारिक व्यवहारासाठी होतो। बाहेरून येणाऱ्यांची उठबस, दिवाणखाना, असं त्याचं स्वरूप तयार होतं। इथे आपल्याला क्षत्रियांच्या या वाड्यामध्ये पाहायला मिळतं की अजून बैठक पूर्वी होती तशीच आहे, भिंतीवर तस्वीरी लावलेल्या आहेत, भिंतीत कोनाडे आहेत, देवांच्या तस्वीरी इथे लावलेल्या आहेत, काही कपाट आहेत, आणि सबंध वाड्याची जी काही एक वैशिष्ट्यपूर्ण घडण आहे ती आपल्याला इथे अजूनही पाहायला मिळते। गावातून शहरात जातो आणि शहरात सुद्धा आपण बघतो की छोटी छोटी गावं असतात, म्हणजे कशी, तर लोकांनी पुढाकार घेतलेली, लोकांनीच संकल्पना फुलवलेली अशी गृहरचना। गृहनिर्मितीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, बिल्डर डेव्हलपरकडे जाणं आज काही एक पर्याय नव्हे। आता आपण प्रत्येक शहराकडे जर बघितलं तर अनेक लोकसमूह शहराच्या अवतीभोवती येऊन ठिय्या मारलेले दिसतात। ते स्वतःच असं एक छोटस गावच का म्हणायचं नाही असं तयार करतात। या अशा पद्धतीची जी गावं तयार होतात त्यातलं हे एक, हे नाशिकच्या बाजूचं सिडको म्हणतात ज्याला, अशी एक गृहरचना आहे। इथं जर आपण नजर टाकली तर आपल्याला काय दिसतं, आपल्याला घरं दिसतात ही एकमेकांच्या शेजारी अतिशय अगदी जवळजवळ असे लावून बांधलेली आहेत। त्यांच्या दोघा घरांमधली भिंत एकच आहे, आणि लहान घरापासून ते दुमजली घर हळूहळू ते तयार होतं एका कालावधीत। त्यात आपल्याला दिसतं बिंदास्तपणा, कोणी आपली एक शिडी अशी बांधेल, कुठे जिना बांधेल, कठड्याचं रूप बदलेल, प्रत्येक घराचा रंग थोडासा बदलेल, एका घराच्या समोर तुळस येईल, दुसऱ्या घराच्या समोर पारिजातक येईल,
तिसऱ्या घराच्या समोर पपई किंवा चिक्कूची झाडं येतील असं आपल्याला सगळं इथे बघायला मिळतं. आणि यामध्ये एक अतिशय छान असं शांत स्वरूप सगळं आपल्याला या रचनेत दिसतं. म्हणजे इथे आता बघितलं तर एक रस्ता आत येईल, तो रस्ता येईल त्याचं अंगणात स्वरूप तयार होईल आणि तो हळूच एका दिशेने बाहेर जाईल. खरं म्हटलं तर अशा गृहरचनेत मोटार गाड्यांना शिरकाव नको. म्हणजे मग मोटार गाड्यांनी काय करायचं तर ती रस्त्याच्या बाहेर जर त्यांची योजना केली तर हे अतिशय शांत आणि मुलांना अतिशय खेळायला उत्तम असा परिसर याच्यातून निर्माण होऊ शकतो. आता जर आपण याच्याकडे नजर टाकली तर इथे दोन मोठी अंगणे आहेत. आपल्या इथे एक अंगण आहे की जिथे मुलं सहज खेळू शकतात आणि पलीकडे एक मोठं अंगण आहे जिथे गुरं येऊन बसली आहेत, मुलं त्यांना काहीतरी भरवत आहेत, हेही आपल्याला दृश्य बघायला मिळतं. असं दृश्य आपल्याला सहसा शहरात नाही बघायला मिळणार. त्यामुळे अशा पद्धतीच्या रचनेत शहर आणि खेड या दोन्ही याचा एक सुंदर मिलाफ आपल्याला इथे झालेला दिसतो. आणि हा फार माणुसकीच्या दृष्टीने आणि आपल्या शहराच्या वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा म्हणायला पाहिजे. आणि याच्यामधली जर आपण खूबी बघितली तर जवळजवळ घरं म्हणजे घनता वाढली आणि फार उंचही नाही, म्हणजे पुन्हा लोकसंख्या मर्यादित असं याचं स्वरूप असतं. म्हणून याच्यात आपल्याला शांतता मिळेल, मुलांना खेळायला जागा मिळेल, तसंच इथे दुकानंही उघडलेली दिसतील. त्यामुळे ज्याला आपण मिक्स्ड लँड यूज म्हणतो, मिश्र पद्धतीचा जमिनीचा वापर तसा इथे झालेला दिसतो. आपापल्या कुवतीनुसार कोणी आपले दुकान उघडेल, कोणी इथे ऑफिस थाटेल, कोणी इथे काहीतरी गॅरेज सुरू करेल, हे सगळं करत असताना देखील गृहरचनेचं स्वरूप बिघडत नाही. लोकवास्तुकलेत आपण काय पाहिलं तरी गवंडी, सुतार आणि कुंभार आणि लोक यांनी घडवलेली ही वास्तुकला आहे. याच्यात असंही आपण बघितलं की इथलं जे अवकाश निर्मिती आहे इतकी सहजपणे केलेली आहे आणि ती इतकी सोयीस्करपणे केलेली आहे की ती एखाद्या संस्कृतीशी जाऊन घट्ट भिडते असं आपल्याला नजरेला येतं. तर नवीन जेव्हा आपण वास्तू करणार होता त्यावेळेला याच्यातून नवीन संदेश काय घ्यायचे, तर अवकाश जुनं अवकाश बघता येईल जवळीकीने, तसंच बांधकाम तत्व बघता येईल, त्याच्यातून आपल्याला काही नवीन संकेत मिळतात का असं स्थापतीनी असं वास्तुकारांनी आपल्याला बघावं लागतं. तेव्हाच त्याला आधुनिक वास्तूत लोकवास्तुकलेचे काही अंश आणता येतील.